लोकसभा निवडणुकीआधी ठाकरे गटामध्ये गृहकलह निर्माण झालेला आहे, कारण छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये तूतू मैमैस सुरू झालेली आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. मी तर मागच्या 10 वर्षाने त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. ठीक आहे, त्यांनी 10 वर्षापासून इच्छा व्यक्त केली ते मला माहीत आहे, म्हणून तर मी मागच्या वेळेस पडलो. त्यांनी लोकसभा लढवावी, आता कुणातर्फे लढवावी हे त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीतल्या 2 मोठ्या पक्षांमध्ये बंड झालं, जागा वाटपावरूनही अजून एकमत झालेलं नाहीये. अशा परिस्थितीत ठाकरे गटातच तूतू मैमैस सुरू झालीये. छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात जाहीर वाकयुद्ध रंगलं. शिवसैनिक असताना मान्य पक्षप्रमुख जो आदेश देईल तो पक्षप्रमुखांनी सांगितलं लढायचं लढायचं, पक्षप्रमुख सांगितलं नाही लढायचं नाही लढायचं, पक्षप्रमुखांनी सांगितलं संघटनेचं काम करायचं संघटनेचं. हा आदेश मानणारा मी शिवसैनिक आहे, त्यामुळे कोण लढेल याचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे पक्षप्रमुखांचाच असतो. पक्षप्रमुखांनी आदेश दिला तुम्हाला लढवायची, तर तुमची तयारी आहे का आणि ती कशी आहे? सैनिक आहे मी, साहेबांनी जिथं लढायला सांगितलं तिथं लढायची माझी तयारी आहे. संभाजीनगर कुठे जिथेही लढायला सांगितलं मला, जीही लढाई फक्त निवडणुकीचीच नाही, अन्य कोणतीही लढाई लढायला सांगितलं तर ती लढण्याची माझी तयारी 100%. बरं, पण मग संभाजीनगर सांगितली तर पूर्ण ताकदीनिशी तुम्ही लढायला तयार आहे? आज मी तर मागच्या 10 वर्षाने त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, परंतु शेवटी इंटरेस्ट असणं वेगळं आणि पक्षाने ठरवणं वेगळं. ठीक आहे, त्यांनी 10 वर्षापासून इच्छा व्यक्त केली ते मला माहीत आहे, म्हणून तर मी मागच्या वेळेस पडलो, नाही पडलो नसतो मी. आणि म्हणून मला एक सांगायचं की आता मात्र जसं नाही, आता ते सन्माननीय अंबादास दानवे मी त्यांचं अभिनंदन केलं शाल आणि पूर्ण गुच्छ देऊन कशाकरता की त्यांनी ह्या नागपूरच्या अधिवेशनात खूप चांगला गाजवला, म्हणून त्याचं अभिनंदन केलं, म्हटलं खूप चांगले प्रश्न मांडले वगैरे वगैरे. म्हणून विधान परिषदेचे नेते म्हणून त्या ठिकाणी आहे तर ते सगळ्यात मोठं पद आहे. आमच्याकडे सध्या कोणतंच मोठं पद नसल्यामुळे त्या पदाला आता महत्त्व आहे पक्षामध्ये, म्हणून चांगलं काम करतात म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. सध्या छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी अनेक चेहरे इच्छुक आहेत. भाजपकडून भागवत कराड आणि अतुल सावे, शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे, तर MIM कडून इम्तियाज जलीलही इच्छुक आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून ठाकरे गटात सुरू झालेल्या कुरघोडीवर शिंदे गटानं मात्र टोमणा मारला. अनेक लोक पक्ष सोडत आहेत, म्हणून उद्या कोण कुणाच्या तिकिटावर उभं राहील म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं स्पष्ट सांगू शकतात नाही ना. एकदा जिद्दीला पेटला माणूस तर मग काही असेल, मला लढायचं जर ठरवलं त्याला कोणत्याही पक्षाची ऑफर येऊ शकते. तुम्ही खैरे विषयी बोलतायत की अंबादास दानवेविषयी? खैरे विषयी काय आणि अंबादास काय, कोणी का असा ना, त्यांनी लोकसभा लढवावी, आता कुणातर्फे लढवावी हे त्यांचा प्रश्न आहे, परंतु मला तरी वाटतं की काहीतरी गडबड होईल आणि ही निवडणुका एका वेगळ्या पक्षातर्फे सुद्धा लढवली जाईल असं चिन्ह आहे. 2019 लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाला चंद्रकांत खैरेंनी कधी काळी हर्षवर्धन जाधव यांना जबाबदार धरलं होतं. आता खैरेंनी अंबादास दानवेंकडे बोट दाखवलंय. दानवे आणि खैरे यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुते. शिवसेनेत झालेल्या बंडानंतरही आमदार रमेश बोरनारे आणि संदीपान भुमरेंनी याची आठवण करून दिली होती. ठीक आहे ना, अंबादास दानवेंनी माझ्याबरोबर काम केलं नाही, तो भोगल कधी ना कधीतरी, आता ते बोलूच नका काही, तुम्ही म्हणता असं आता मी पाहिजे ना काय तर, पण आता आपल्याला ते सोडून द्या तुम्ही, आता नवीन काय करायचं सांगा बरं. या 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 बोला बोला सांगायचं. खैरे झालं, अंबादास झालं, अंबादासनं अजून निवडणूक लढली नाही. अहो अंबादास तुम्हाला सांगतो त्याला म्हणा, तू खासदार की लढ, आमदार की लढ, पाहू कोण बिन ठाकेचं ऑपरेशन कोण करते पाहू आपण. काय खैरेचं ऑपरेशन झालं, एकदम मोठं झालं ते, काय कोणी केलं ते ऑपरेशन? आपण नाही केलं, आपण असतो तर लय मोठं केलं असतं. पण मला सांगा, जैनी गद्दारी केली तेच तुमच्या सोबत आहे, खरे तर गद्दार तुम्हीच आहे. अहो तुम्ही पक्षाची गद्दारी केली, खैरेला पाळलं कोणी? आणि तुम्ही आम्हाला भुमरेला गद्दार मानता, जायसवालला गद्दार मानता? संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत.
कन्नडचे आमदार आहेत ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत. संभाजीनगरचे आमदार आहेत शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल. संभाजीनगर पश्चिमचे आमदार आहेत शिंदे गटाचे संजय शिरसाट. संभाजीनगर पूर्वचे आमदार आहेत भाजपचे अतुल साबे. गंगापूरचे आमदार आहेत भाजपचे प्रशांत बंब आणि वैजापूरचे आमदार आहेत शिंदे गटाचे रमेश बोरनारे. त्यामुळे अंबादास दानवेंनी जरी लढण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी मवियासाठी हा मतदारसंघ सोपा नाही, कारण एमआयएमचे इम्तियाज जलीलही पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कोणीही येऊ द्या, निवडणूक जेव्हा येतं तर काही सरप्राईसेसही आपल्याला बघायला मिळतं. तर आज जी परिस्थिती आहे ती भारतीय जनता पार्टीची असू द्या किंवा दोघं शिवसेनाची असू द्या किंवा दोघं एन सी पीचे असू द्या, मला असं वाटतं की काही नवीन चेहरेही येऊ शकतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मला असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या सर्वेमध्ये जे जे मोठे मोठे नाव होते ते सर्वेमध्ये येत नाही, तर बहुतेक ते नवीन चेहरा पण त्याच्यामध्ये आणतील ते. तर कोणी येऊ द्या, आमची तयारी आहे. पाच मंत्री असलेला जिल्हा आपल्या ताब्यात घेणं सत्ताधारी पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. तर दुसरीकडे आपली ताकद दाखवण्यासाठी विरोधी पक्ष देखील तेवढ्याच जोमानं मैदानात उतरणार आहे. त्याआधी उद्धव ठाकरेंना मात्र आपल्याच पक्षात चाललेली कुरघोडी संपवावी लागेल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.